का साथ एस एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण तोगरी या गावामध्ये आहोत। आपण जाणून घेऊ की सध्या भाजपा महायुती व काँग्रेस महाविकास आघाडी या दोघांमध्ये टक्कर आहे। तसंच उदगीर जळकोट विधानसभेमध्ये सुधाकर भालेराव संजय बनसोडे या दोघांमध्ये टक्कर आहे। तर आपल्याला काय वाटतं की विजय कुणाचा होईल? सेम चाललंय पण तुमचा अंदाज काही सांगता येत नाही। काय बोलतो शिष्या? आपके ख्याल से कौन जीत क्या सकेगा अंदाजा? जी जी, वो सही बात है। आपके दिल में जो है जिसको करना है उसको करेंगे। आप क्या बोलते? महाविकास आघाड़ी। महाविकास आघाड़ी, अच्छा। संजय बनसोड़े साहब ने इतना विकास किया है ऐसा चर्चा है, तो फिर महाविकास आघाड़ी कैसा कहेंगे ऐसा आपको लगता है? सर आपला परिचय? तेलंगिरी बुंदेरा। सध्या महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये टक्कर आहे। तसंच उदगीर जळकोट विधानसभेमध्ये सुधाकर भालेराव व संजय बनसोडे यांच्यामध्ये टक्कर आहे। तर आपल्याला काय वाटतं कोण जिंकेल? म्हणजे तुमचं मत वातावरण कसं आहे? काय कोणता चाललेला आहे? संजय बनसोडे आहे, भालेराव साहेब आहे, काम कसं झालं काय नाही, काय काय काम झाले? पण सध्या मंत्रिमंडळ तर भालेराव साहेबांचं चालू आहे। काय नाव आपलं? शरणप्पा संगप्पा भत्ताडे। सध्या उदगीर जळकोट विधानसभेमध्ये महा टक्कर आहे सुधाकर भालेराव व संजय बनसोडे। तर आपल्याला काय वाटतं कोण निवडून येईल? अंदाज बघा झालं तर आता ह्यांनी केल्यात 5 वर्ष ह्याने बनसोडे साहेब केल्यात, तर थोडं 20-19 लोक सगळं जरा थोडं भालेरावकडे असं एक अंदाज वाटला रे। बरोबर, म्हणजे 5 वर्ष त्यांनी काय केलं? तर गेल्या त्यांनी बी काम करायला, पण थोडं आता बदल पाहिजे असं लोकांचं म्हणणं। बदल पाहिजे। आज तोगरी येते, आपण जाणून घेऊ की सध्या भाजपाची महायुती व काँग्रेसची महाआघाडी महाविकास आघाडी या दोघांमध्ये टक्कर आहे। तसंच उदगीर जळकोट विधानसभेमध्ये सुधाकर भालेराव व संजय बनसोडे यांच्यामध्ये टक्कर आहे। तर आपल्याला काय वाटतं कोण निवडून येईल? सध्या आमचं असं म्हणणं आहे महाविकास आघाडीचं सरकार येईल ही आमची अपेक्षा आहे, आणि महाविकासचे उमेदवार निवडून येतील ही आमची अपेक्षा आहे। संजय बनसोडे साहेबांनी 5 वर्ष विकास केलाय अशी चर्चा आहे, तर मग महाविकास आघाडीचे कसं निवडून येणार? आणि आमचे फक्त एक प्रश्न आहे, महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, सर्वात महत्वाचं हे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं 2014 मध्ये सोयाबीनला 5 ते 5,500 भाव होता, त्यावेळेस सोन्याचा भाव 30,000 रुपये होता, आणि आज सोयाबीनला 4,000 भाव असून सोन्याचा भाव 82,000 आहे, आणि शेतकऱ्यांना सोनं कुठून खरेदी करावं हे शासनाला कळायला पाहिजे। आणि ही माहिती म्हणजे, आणि ज्यावेळेस 2014 मध्ये शेतीचे खताचे भाव 700 रुपये होते, आज 1400 रुपये आहेत, तेलाचे भाव त्यावेळेस 70 रुपये होते, आज 130 रुपये झालेला आहे। सर्वात जास्त म्हणजे शेतकऱ्याला त्रास आहे, महागाई वाढलेली आहे, आणि ठीक आहे त्यानुसार आता पैशाप्रमाणे भाव वाढू द्या आम्हाला तर काय म्हणणं नाही, पण शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव का वाढले नाहीत हे आमचं म्हणणं आहे। बर, आपला परिचय? तांबोळी इस्माईल म्हणजे। तर आपल्याला काय वाटतं कोण निवडून येईल? भालेराव साहेब येतील असं मला वाटतं।
चालतं.